प्लीज सब्सक्राइब लाइक एंड शेयर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सब्सक्राइब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटणवर क्लिक करा। तूर पिकावरील प्रमुख किडीमध्ये शेंगा पोखरणारी आळी, गाटे आळी, इसारी पतंग, शेंगमाशी, शेंगडेकोण, टिपक्याची शेंगा पोखरणारी आळी, पाने गुंडाळणारी आळी इत्यादी आळी तूर पिकावर आढळून येते। शेंगा पोखरणारी आळी तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीमध्ये हिरवी आळी किंवा गाटे आळी ही अत्यंत नुकसानकारक कीड आहे। या किडीला कपाशी पिकावर हिरवी बोंडाळी असेही म्हणतात। ही बहुपक्षी कीड असून तूर पिकाशिवाय कापूस, हरभरा, सोयाबीन, वाटाणा, मूग, उडीद, सूर्यफूल, करडई, ज्वारी, टोमॅटो, भेंडी इत्यादी सर्वसाधारणपणे 200 प्रकारच्या पिकावर व काही गवतावर वाढते। ही कीड तिचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश व पतंग या चार अवस्थेत 4 ते 5 आठवड्यात पूर्ण करते। किडीच्या एका वर्षात 7 ते 9 पिढ्या पूर्ण होतात। अंडी अवस्थेमध्ये मिलनानंतर 2 ते 3 दिवसांनी मादी पतंग अंडी घालण्यास सुरुवात करते। मादी पतंग कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगावर अंडी घालते। एक मादी सरासरी 800 अंडी घालते। अळी अवस्थेमध्ये 4 ते 7 दिवसांनी अंड्यातून अळी बाहेर पडते। अळी रंगाने हिरवट पिवळसर असून अंगावर तुरळक समांतर रेषा असतात। अंड्यातून निघालेली अळी सुरुवातीस तुरीची कवळी पाने खाते। पिकास फुलोरा लागल्यावर कळ्या, फुले यावर उपजीविका करते। नंतर शेंगांना मोठे छिद्र पाडून आत शिरते। अळी तिचे अर्धे शरीर बाहेर व अर्धे आत ठेवून आतील दाणे खाते। एक अळी 30 ते 40 शेंगाचे नुकसान करते। डिसेंबर जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरणात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो। पूर्ण वाढ झालेली अळी साधारणपणे 4 सेंटीमीटर लांब असते। कोश अवस्थेमध्ये 14 ते 16 दिवसात अळीची पूर्ण वाढ होऊन ती उभ्या झाडाच्या बुंद्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्टनात कोशावस्थेत जातात। ही अवस्था हवामानानुसार 1 आठवडा ते 1 महिन्यापर्यंत असू शकते। पतंग अवस्थेमध्ये किडीचा पतंग दणकट पिवळसर तपकिरी रंगाचा असतो। त्याच्या पंखाची लांबी सुमारे 37 सेंटीमीटर असून पुढील पंखाच्या वरच्या बाजूस काळा टिपका व मागील पंखाच्या कडक गडद रंगाच्या असतात। इसारी पतंग तूर पिकावरील ही महत्वाची कीड आहे। या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पावसाळा संपल्यानंतर होतो। किडीचा जीवनक्रम 17 ते 28 दिवसात पूर्ण होतो। अंडी अवस्थेमध्ये मादी पिकाचे कवळे देठ, पाने, कळ्या व फुले यावर रात्रीच्या वेळी 17 ते 19 अंडी घालते। त्यानंतर 2 ते 5 दिवसात त्यातून अळी बाहेर पडते। अळी अवस्थेमध्ये अळी सुरुवातीला हिरव्या व नंतर तपकिरी रंगाची दिसते। अळी मध्यभागी फुगीर असून दोन्ही टोकाला निमुळती असते। अळीच्या पूर्ण शरीरावर केस असतात। अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते। पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगाचा पृष्ठभाग खरवडून खाते व नंतर शेंगाच्या आत राहून दाणे खाते। कोश अवस्थेमध्ये पूर्ण वाढलेली अळी म्हणजेच 10 ते 16 दिवसांनी शेंगेत किंवा शेंगेवरील छिद्रात कोशावस्थेत जाते। कोश लालसर तपकिरी रंगाचा असतो। 4 ते 7 दिवसांनी कोशातून पतंग बाहेर पडतो। पतंग अवस्थेमध्ये या किडीचा पतंग 12.5 मिलीमीटर लांबीचा असतो। वाळलेल्या गवतासारखा करड्या भुऱ्या रंगाचा व नाजूक असतो। त्याचे पंख खूप अरुंद व चिंचोळे असतात। पहिल्या पंखाची जोडी 2 तर दुसऱ्या पंखाची जोडी 3 भागात विभागलेली असते। पुढील पंखाच्या कडा केसाळ असून पिसासारख्या दिसतात, म्हणूनच या किडीला पिसारी पतंग असे म्हणतात। पतंगाचे पाय लांब व बारीक असतात। शेंगमाशी ही तूर पिकावरील महत्वाची कीड आहे। या किडीच्या प्रादुर्भावाचे लक्षण सुरुवातीच्या काळात शेंगेवर दिसत नाहीत, परंतु वाढ झालेली अळी जेव्हा शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातून माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचे स्वरूप लक्षात येते। या किडीचा जीवनक्रम 3 ते 4 आठवड्यात पूर्ण होतो। अंडी अवस्थेमध्ये मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते। अंडी पांढऱ्या रंगाची, लांब व गोलाकार असतात। अंड्यातून 3 ते 7 दिवसांनी अळी बाहेर पडते। अळी अवस्थेमध्ये अळी लहान, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असते। अळीला पाय नसतात। अळीचा तोंडाकडील भाग निमुळता असतो। अळी शेंगे शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते। दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात, त्यामुळे दाण्याच्या शिल्लक भागावर बुरशी वाढते व दाणे कुजतात। हे दाणे खाण्यास व बियाण्यास अयोग्य असतात। अळी 10 ते 15 दिवसांनी शेंगेतच कोशावस्थेत जाते।
कोश अवस्थेमध्ये कोशाचे आवरण तपकिरी रंगाचे असून कोश गोलाकृती असतो। आवरणाच्या आतील कोश सुरुवातीला पिवळसर पांढऱ्या रंगाचा असतो व नंतर तो तपकिरी रंगाचा होतो। 4 ते 9 दिवसांनी कोशातून माशी बाहेर पडते। माशी अवस्थेमध्ये माशी आकाराने फारच लहान असते। माशीचा रंग हिरवट असतो। मादी माशी नरापेक्षा किंचित मोठी असते। माशीच्या पुढील पंखाची लांबी 4 मिलीमीटर असते। पाने व फुले जाळी करणारी अळी। या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत व जास्त आर्द्रतेच्या वेळी आढळून येतो। अंडी अवस्थेमध्ये मादी पतंग पान व देठ यावर अंडी घालते। अंडी पुचक्यात व शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात। अंडी उबट आकाराची असतात। अळी अवस्थेमध्ये पूर्ण वाढलेली अळी 14 मिलीमीटर लांब असते। अळीचा रंग हिरवट पांढरा असून दोन्ही बाजूला काळे टिपके असतात। अळी पाने फुले कळ्या व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करून पाने गुंडाळून आत लपून राहते। वाढ होणारे कवळे शेंडे व पाने एकमेकांना चिकटल्याने झाडाची वाढ कुंटते व पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो। पीक फुलऱ्यावर आल्यानंतर अळी शेंगामधील अपरिपक्व दाणे खाऊन टाकते। कोश अवस्थेमध्ये या किडीचा कोश चंदेरी रेशमी जाळ्याने विणलेला असतो। पतंग अवस्थेमध्ये किडीचा पतंग पिवळसर रंगाचा असतो। शेंग ढेकून या किडीचा प्रादुर्भाव शेंगावर असला तरी प्रौढ पिल्ले पाने कळ्या फुले व नाजूक खोडातील रस शोषण करतात। शेंगातील रस शोषण केल्यामुळे शेंगावर फिक्कट पिवळसर ठिपके पडतात। नंतर अशा शेंगा आकसतात व वाळतात। पूर्ण वाढ झालेला ढेकून हिरवट तपकिरी रंगाचा व 12.5 मिलीमीटर लांब असतो। त्याच्या पाठीवरील समोरील भागात दोन्ही बाजूस काटे असतात। नर व मादी ढेकणाच्या जोड्या पिकावर आढळून येतात। मादी 3 ते 15 अंड्याचा एक पुचका शेंगेवर किंवा पानावर घालते। 8 दिवसांनी अंड्यातून लाल रंगाची पिल्ले बाहेर येतात। 15 दिवसांनी त्याची पूर्ण वाढ होऊन ती प्रौढ अवस्थेत जातात। किडीचे आर्थिक नुकसान पातळी घाटे आळीसाठी कामगंध सापळ्यात सलग 2 ते 3 दिवस 8 ते 10 पतंग प्रति सापळा। घाटे आळीसाठी फुलोऱ्याच्या वेळी किंवा फुलोऱ्यानंतर कधीही 2 अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा 5% शेंगाचे नुकसान। पाने गुंडाळणारी अळी व पिसारी पतंग 5 अळ्या प्रति 10 झाडे। शेंगमाशी 5% प्रादुर्भावग्रस्त शेंगा। आता या सर्व किडीवर एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे ते आपण पाहूया। मशागतीद्वारे खरीप पीक काढणीनंतर शेतात खोल नांगरट करावे म्हणजे जमिनीत असलेले किडीचे कोष नष्ट होतात। पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा। अर्धवट कुजलेले वापरू नये। शेतात कुळवणी करून पालापाचोळा संकलित करून जाळून टाकावा। वेळेवर अंतर मशागत करून पीक तणविरहित ठेवावे। किडीची पर्यायी खाद्य असलेली बांधावरील तणे व पिकातील तणे उदाहरणार्थ कोळशी रानभेंडी पेटारी इत्यादी तणे वेळेत नष्ट करावी। पीक पद्धतीमध्ये झोनल पद्धतीने पेरणी करावी। प्रतिकारक्षम वाहनाचा वापर करावा। आंतरपीक घेणे शक्य असल्यास उडीद मूग सोयाबीन इत्यादी सारखी आंतरपिके घ्यावीत। ज्यावेळी तुरीची सलग पेरणी केली जाते तेव्हा बियाणात 1% ज्वारी किंवा बाजरीचे बियाणे मिसळून पेरणी करावी। शिफारस केलेल्या वाहनाची योग्य अंतरावर पेरणी करावी। शिफारशीप्रमाणे खताच्या मात्रा द्याव्यात। भौतिक पद्धतीमध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीचे प्रादुर्भावग्रस्त पाने जमा करून नष्ट करावे। तुरीच्या झाडाखाली पोते टाकून हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या जमा करून नष्ट कराव्यात। पक्ष्यांना बसण्यासाठी पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 3 फूट जास्त उंचीचे 50 पक्षी थांबे प्रति हेक्टर उभारावेत। किडीची आर्थिक नुकसान पातळी समजण्यासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत। जैविक पद्धतीमध्ये क्रायसोपा या भक्षक किडीची 50,000 अंडी प्रति हेक्टरी सोडावी। शेंगा पोखरणारी अळी लहान अवस्थेत असताना HNPV विषाणूची 500 LE प्रति हेक्टरी प्रमाणे फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी। पिकास फुलकळी येऊ लागतास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5% निंबोळी अर्क व 1% साबणाचा चुरा याची फवारणी करावी। पुन्हा याचीच फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी। निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत यामध्ये 5 किलो वाळलेल्या निंबोळीचा चुरा
एका कापडी पिशवीत बांधून 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवावा. दुसऱ्या दिवशी पिळून अर्क काढून घ्यावा. त्यात 90 लिटर पाणी घालून 100 लिटर द्रावण तयार करावे. या द्रावणात 200 ग्रॅम साबणाचा चुरा टाकावा. तयार झालेले द्रावण कीड नियंत्रणासाठी वापरावे. रासायनिक पद्धतीमध्ये प्रथम इतर नियंत्रण पद्धतीचा वापर करूनही कीड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा. तरीही कीडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर गेल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा. पेट्रोल चालित पंपासाठी रासायनिक कीटकनाशकाची मात्रा 3 पट करावी. शेंगा पोखरणारी किडी म्हणजे शेंगा पोखरणारी आळी, पिसारी पतंग, शेंगा माशी, इतक्याची शेंगा पोखरणारी आळी यावर कीटकनाशकामध्ये किनॉल्फॉस 25 EC 28 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा डायमिथोएट 30 EC 25 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाण्यात किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4.5 ग्रॅम मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा स्पिनोसॅड 45 SC 3 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरॅन टॉनी लिप्रोल 18.5 SC 3 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा ब्लूबेंडामाइंड 39.35 SC 2 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा इंडोएक्सा कार्ब 14.5 SC 8 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा इंडोएक्सा कार्बा 15.8 EC 7 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा ल्यूफनिरॉन 5.4 EC 12 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा मिथोमिल 40 SP 15 ग्रॅम मात्रा प्रति 10 लिटर पाणी किंवा बेनफ्युरा कार्ब 40 EC 50 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाणी. यापैकी कुठलेही एक कीटकनाशक 10 प्रति 10 लिटर पाण्यामध्ये वापरावे. शेंग ढेकून फुलकिडे यासाठी डायमिथोएट 30 EC 13 मिली मात्रा प्रति 10 लिटर पाण्यात वापरावे. कोडमाशीसाठी फॉरेट 10 CG 10 किलो प्रति हेक्टर. वेगवेगळे पिकाची अवस्था असताना त्यामध्ये कुठले कीटकनाशक वापरायचे ते आता आपण पाहू. पीक 50% फुलोऱ्यावर असताना निंबोळी अर्क किंवा एझायडी रॅक्टिन 1000 PPM 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. पिनॉल्फॉस 25% 28 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. क्लोरोपायरिफॉस 20% 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. लॅम्डा सायहॅलोथ्रिन 5% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी किंवा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर स्पिनोसॅड 45% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. इमामेक्टिन बेन्झोएट 5% 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात. इंडोएक्सा कार्ब 14.5% 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. ल्यूफे न्यूरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. दाणे भरण्याच्या अवस्थेत किंवा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर डायमिथोएट 30% 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. ट्रायझोफॉस 40% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात. जसे कीड आढळतात या पिकावर तसेच रोग पण आढळून येतात. तूर पिकावर प्रामुख्याने मर व वांज रोग आढळून येतात. मर रोग हा रोग फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे पीक रोपावस्थेपासून ते शेंगा येण्याच्या अवस्थेपर्यंत दिसून येते. रोगग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून ती जमिनीकडे झुकतात. सुरुवातीस काही फांद्या वाळून जातात आणि नंतर संपूर्ण झाड वाळून जाते. खोडाचा व मुळाचा आतील भाग काळा पडतो आणि मर झालेल्या खोडावर तांबूस रंगाचे पट्टे दिसतात. याच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी. तुरीमध्ये ज्वारी बाजरी मका यासारखी आंतरपिके घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. या रोगास प्रतिकारक्षम असलेल्या जातीची पेरणी करावी. जसे उदाहरणार्थ तूर 9230 विपुला, BSMR 853, BSMR 736, C11 व अशा काही जातीची रोगट झाडे उपटून टाकावीत व उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी. ट्रायकोडर्मा 6 ग्रॅम प्रति किलो किंवा थायरम 3 ग्रॅम आणि कार्बेंडेझिम 2 ग्रॅम या प्रमाणात प्रति किलो बियाणात चोळावे. वांज रोग तुरीवर वांज रोग हा एरिओफिड माइट या कोळी जातीच्या कीटकामार्फत वारेच्या दिशेने येतो. रोगट झाडावर हे कीटक असल्यास त्या झाडावर वाऱ्याच्या दिशेने 500 मीटर अंतरापर्यंत फैलाव होतो. एरिओफिड कोळी हे जवळपास 0.2 मिमी लांबीची असून साध्या डोळ्यांनी दिसत नाही. अंडी कोवळ्या शेंड्यावर टाकतात व त्याची एक पिढी 2 अंड्यात पूर्ण होते. तुरीची कवळी पाने पिवळसर पडतात. पाने व फांद्या लहान राहतात. झाडाची वाढ खुंटते आणि ते झुडपासारखे दिसू लागते.
काढणी मळणी व साठवणूक याबाबत आपण माहिती करून घेऊया। तुरीच्या शेंगा वाळल्यावर एक कापून घ्यावे व खड्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेंड्या जोडपून किंवा मळी यंत्रांच्या सहाय्याने मळणी करून शेंगा आणि दाणे अलग करावे। त्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हात धान्य चांगले वाळवून नंतर साठवणूक करावे। साठवण कोंदट व बोलसर जागेत करू नये। शक्य असल्यास कडुलिंबाचा पाला 5% धान्यात मिसळून धान्य साठवावे, यामुळे धान्य साठवणुकीतील किडीपासून सुरक्षित राहते। उत्तम प्रकारे पीक व्यवस्थापन केल्यास सरासरी 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते।